हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण नाश्त्यासाठी एक खूप छानसा पदार्थ आपण बनवणार आहोत आणि खूप झटपट बनतो तो आणि लहान मुलांना पण आवडतो आणि मोठ्यांना पण तो खूप छान आवडतो. आता यामध्ये आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. झटपट आपण सकाळी जसं खूप घाई असते, मुलांच्या डब्यास डब्याची पण घाई असते, तर आपल्याला पटकन नाश्ता काहीतरी मुलांना द्यायचं असतो. तर आपण हे जो नाश्ता आपण बनवणार आहोत तो खूप सोप्या पद्धतीने आहे आणि मुलांना आवडणारा आहे. आता हे बघा, इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता त्या डाळीच्या पीठामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडस लाल तिखट, थोडीशी धणीपूड, थोडासा गरम मसाला. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. आता याला आपण छानसं मिक्स करून घेऊ. याला थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगली मिक्स करणार आहोत. हे पूर्ण आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. खूप पातळ नाही करायचे. याला चांगलं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकू. यामध्ये आपण जसं डाळीचं पीठ पीठाचं जसं बनवलं तसं आपण अंडं जे असतं ते अंडं काय करायचं, असंच अंडं फोडायचं. त्यामध्ये पण थोडंसं तिखट, मीठ, गरम मसाला, थोडेसे आपलं धण्याची पूड, हळद ते टाकून ते पण अशाच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. आता हे बघा, आपण हे बॅटर तयार केलेलं आहे. आता इथे आपण तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. गॅस आपण फुल केलेला आहे. आता हा थोडासा तवा आपला गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ते बनवणार आहोत. आता आपला तवा गरम होईपर्यंत आपण ह्यामध्ये हे जे ब्रेड आहे ते यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत. हे बघा, हे पूर्ण सगळ्या साईडनी आपला हा ब्रेडला हे बॅटर जे आहे ते लागलं पाहिजे. हेच आपण जसं आपलं जर कोणी नॉनव्हेज खात नसेल तर आपण हे व्हेजमध्ये बनवू शकतो आणि जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर आपण यामध्ये जसं हे बॅटर आपण हे तयार केलेलं आहे तसंच आपल्याला अंडं जसे दोन अंडे घ्यायचे फोडायचे, त्यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, हळद जे आपल्याला हवं त्या पद्धतीने टाकून द्यायचं आहे. असाच ब्रेड आपल्याला पूर्णपणे ब्रेडला ते लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तव्यावर ते फ्राय करायचं आहे. आता हे बघा, आपला तवा जो आहे तो तापलेला आहे, तर आपण हे ना थोडंसं तेल याच्यावर टाकूया. तेल टाकल्यानंतर हा जो ब्रेड आहे, हे जे ब्रेड आहे तो आपल्याला यावर टाकायचा आहे आणि छानसा फ्राय होऊ द्यायचा आहे. आता हे बघा, आपल्याला हा ब्रेडचा जो तुकडा आहे हा छानसा फ्राय झालेला आहे एका साईडने. गॅस आपल्याला कमी करायचा आहे. आता याला आपण इथे हळूच दुसऱ्या साईडने पण आपण याला फ्राय करून घेऊ. हे बघा, याला एका साईडनी पण आपण दुसऱ्या साईडनी पण फ्राय करून घेतलेला आहे. चांगला आपण याला फ्राय करून घेऊ. हे बघा, आपला हा छानसा ब्रेड जो आहे तो आपला पूर्ण छानसा फ्राय झालेला आहे. त्याला आपण काढून घेऊया. हे बघा, अशाच पद्धतीने आपण आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाहीये, एकदाच टाकलेलं आहे. यावर आपण दुसरा ब्रेड पण फ्राय करून घेणार आहोत. जे थोडंसं बॅटर राहिलं असेल तर त्यावर पण आपण टाकून देऊ. हे बघा, हे बघा, आपल्याला गॅस थोडासा फुल करायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला पूर्ण छानसं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये.
तेल शक्यतो कमीच वापरायचं, याला तेल पण कमी लागतं. एकदा जरी तेल आपण टाकलं त्यानंतर त्यामध्ये आपले चांगले तीन ते चार ब्रेडच्या स्लाइड्स ज्या आहेत त्या तयार होतात. याला आपण ह्या साईडने पूर्णपणे, दुसऱ्या साईडनी पण आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. हे बघा छानसं फ्राय होतंय ते आपलं. अशा पद्धतीने आपल्याला हे फ्राय करायचं आहे. खूप छानसं, म्हणजे मुलांना हे सकाळी आपली जशी घाई असते, शाळेत जसं मुलांना जायचं असतं, काय बनवावं हे लक्षात येत नाही, आणि मुलं काय करतात जसं सकाळी भाजी पोळी खायला पण कंटाळा करतात, तर त्यांच्यासाठी हा नाश्ता जो आहे तो खूप छान आहे. यामध्ये जसं कोणी नॉनव्हेज खात असेल तरी हे आपण अंड्याचं पण बनवू शकतो, तो पौष्टिक म्हणून पण तो नाश्ता आपला तयार होऊ शकतो. तर हा आपण व्हेज लोकांसाठी आपण जसं डाळीचं पीठ टाकून बनवलेलं आहे, तसं नॉनव्हेजसाठी लोकांसाठी आपण हे अंड्याचं पण बनवू शकतो. हे बघा छानसा आपला हा ब्रेड फ्राय झालेला आहे. याला आपण ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा खूप छानसा नाश्ता आपण तयार केलेला आहे. हा छानसा म्हणजे पौष्टिक म्हणून पण आपण मुलांना हा देऊ शकतो. तर ह्या टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणीसोबत हा नाश्ता आपण करू शकतो. तर हा नाश्ता आपण छानसा बनवलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.